नमस्कार मंडळी, मी विनय प्रकाशन तुम्हाला स्वागत आहे अनिरुद्ध प्रवासमध्ये। तर आज आपण बघणार आहोत, सगळ्यांना माहितीच असेल, लगेच वाचलं असेल टायटलमध्ये, फणसाची भाजी, घरगुती फणस, म्हणजे भाजी घरगुती आहे, फणस गावावरून आलेलं आहे। तर ती आईने केलेली आहे, आईच्या पद्धतीने, आईने सांगितल्याप्रमाणे, आजी आणि म्हणजे आईची आई आणि वडिलांची आई त्यांच्यावर एकदा तिने बघितलेली एकदा, ओके, तर तिने पण ट्राय केलं। आईचं जेवण मस्त, सगळ्यांना माहितीच आहे, ज्याने खाल्लं आहे घरी वगैरे येऊन, तर ते एकदम मस्त आहे। तर फणसाची भाजी तिने केली आहे आणि हे सगळं रेकॉर्डिंग केलं ऋतुजाने, मी आगेच बाहेर होतो, तर ऋतुजाने बोलली की मी बनवते ब्लॉग, तो फक्त इंट्रोडक्शन दे। तर मग नक्कीच सगळ्यांनी बघा फणसाची भाजी, घरगुती की भाजी केलेली कशी असते, ती काय असते, ती काय 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 लागतं त्यामध्ये, आणि नक्की तुम्हाला आवडेल। त्या सगळ्यांनी लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा आणि या चॅनलची लिंक सगळ्यांना शेअर करा, जेणेकरून आपल्या चॅनलला अजून बूस्टअप मिळेल आणि आपण आपल्या प्रकारे, म्हणजे आमच्याकडे कशी बनते वैभवाडीत, कोकणात वैभवाडीत कशी बनते भाजी आमच्या घरी, प्रत्येकाच्या हाताची चव वेगळी असते, प्रत्येकाच्या घराघरातली चव वेगळी असते, पद्धत वेगळी असते, तर ते तुम्हाला सगळ्यांना कळेल, ठीक आहे। तर नक्की तुम्हाला आवडेल आता ब्लॉग, ओके, तर सगळ्यांनी नक्की लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा, लिंक शेअर करा। चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईबचं बटन इकडे असेल, तुम्हाला राईट हँड साईडला दिसेल खाली बॉटमला लाल कलरमध्ये, तिथे प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन अपडेट येत राहतील, नवीन नवीन ब्लॉग मिळत राहतील, ठीक आहे। तर आपण ह्या ब्लॉगला मी पण सांगत नाही, म्हणजे परत क्लायमॅक्ससाठी येत नाही, तर आपण लवकर लवकर नवीन ब्लॉग घेऊन भेटू। टिल देन हरिओम, श्रीराम, अंबा देणार सवित, ना सवित, ना सवित। आई बघा, ते माझं बघून सो आज आपण बनवतोय, आई काय बनवते आज आपण स्पेशल? अच्छा, मग आता आपण इथे काय काय घेतले? आपण थोडा कांदा चिरून घेतलाय, थोडा म्हणजे तुमच्यावर अवलंबून, आणि कधी अर्धा काही आपण अर्धा घेतलाय, थोडी लसूण टेसून घेतले, थोडा कढीपत्ता घेतले, आणि हे मी म्हणजे आम्ही मिरची आणि खोबरं टेसून घेते कलकत्ता, थोडं थोडी कोथिंबीर बारीक चिरून घ्यायचे फोडणीसाठी, थोडे मोहरी, थोडं जिरं, ओके, थोडंसं हिंग, हिंग आणि हळद, थोडंसं एक चमचा अर्धा चमचा लाल तिखट, आणि ही काय तुम्ही लाल पावडर टाकली, अच्छा, हां, म्हणजे कलरसाठी आपण टाकली, हां। आणि इथे मेन आपला इन्ग्रेडियंट काय आहे, फणसाचे गरे, म्हणजे कच्च्या फणसाचे असून हे गरे, हां, हे थोडे धुवून घेतले आणि थोडेसे भिजवून ठेवले, कारण द्यायचा तो डिंक चिक असतो ना, तो जरा उतरतो, म्हणजे आपल्याला खायला पण बरं आणि सवय असते। तसंच ते बिया, आता त्याला कोणी बिया म्हणतात, तर त्याला गोठे म्हणतात, आठ्या पण म्हणतात, तर त्या पण आपण सोलून जरा पाण्यात घालून त्याचा पण चीक थोडासा निघून जाईल। अच्छा, आता आपण करणार आहोत काय, फोडणीला ते घालायचं सगळं, अच्छा, त्यासाठी आपण काय करतोय, इथे पहिलं गॅस लावून घेऊया, गॅस लावून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तेल जरास जास्त घालायचं, कारण काय पण थोडं तेलामध्ये जास्त परतून दिलं तरी हरकत नाही, ओके, आणि गळ्यात गरा तेल जास्त घेतो त्याचं, अच्छा। आपण इथे दोन चमचे घेतले ना, ते दोन दीड चमचा घेतले, दीड चमचा, अच्छा। आता हे तापलो, तेल तापलंय इथे, आपण काय पहिलं घालणार आहोत, पहिलं मोहरी, मोहरी, अच्छा, थोडस जिरं, जिऱ्याचं एक काय माहितीये, जिरा आणि ओवा शक्यतो फोडणीला टाकताना असा हाताने चोळून घ्यावा, अच्छा, त्याचा तो सुवास आणखी नाही त्याचा, आणि टेस्ट पण जराशी बदल जाते। त्यानंतर थोडस हिंग, थोडं हिंग झालं, आता आपण घालणार आहोत कढीपत्ता, हां, शक्यतो कढीपत्ता मी जरा ना बारीक करून घेते, कारण काय काही जण आपण खातो काही नाही खात, हां, म्हणजे मी पण तसंच करतो, कारण कढीपत्ता असा मी घालते, हां,
कांदा तुम्ही उपासाला पण भाजी चालते. हा जर तुम्हाला उपासाला करायचं असेल तर कांदा लसूण नाही टाकायचं. अच्छा परतून द्यायचं थोडस लसूण थोडीशी घालायची तुला खेचून घातली मी. खेचलेली लसूण आणि कापलेले लसूण टेस्टमध्ये फरक असतो जरा. अच्छा नंतर हे जरा गुलाबी द्यायचं जास्त करपायचं पण नाही. हा नॉर्मल जसं आपण भाजून घेतो तसं थोडस तसं. हा याच्यामध्ये हे आपण वाटप ठेवा ठाकरा जे मिरचीचं आणि खोबऱ्याचं आपण केलं वाट करून घेतलं ते वाटत. अच्छा ते आता तुम्ही अंदाजाने घ्या मिरची तुम्हाला किती तिखट पाहिजे ते. पण आपण थोडासा वरती थोडासा मसाला पण टाकणार आहे त्यामुळे तुमच्या अंदाजाने तुम्ही घ्या. मला नेहमी सगळे फोडलेले थोडीशी कोथिंबीर पण टाकते ही एक टेस्ट चांगली येते ते पदार्थामध्ये. ती मी थोडीशी जाते परतून द्यायचं. आता आपल्याला याच्यामध्ये सुगंध मस्त आला ना. आता याच्यामध्ये आपल्याला हळद हे तुमच्या किती पाहिजे त्याच्या आवडीवर आहे. हळद आपण मोठे आपल्याला अंदाजाने घालतो. आता हे तिखट मी दोन मिरच्या वापरल्या आधी पहिल्या पण तिखट थोडं कमी घालणार आहे. हे मी एवढंसं घालते किती अर्धा चमचा. अर्धा चमचीच्या पेक्षा जरासं कमी. अच्छा आणि मला लाल तिखट टाकायचं आणि थोडंसं गरम मसाला नाही गरम मसाला नाही थोडीशी धण्या पावडर पण आता माझ्या नाही आहे त्यामुळे मी थोडीशी गरम मसालाच टाकते. अच्छा अंदाजाने टाकते काश्मीरी मसाला. काश्मीरी मसाला नाही गरम मसाला नाही याच्यामध्ये तुला काढायला चालू आता एक थोडं चांगलं परतून घ्यायचं. म्हणजे आता आपण हे टाकलंयच ना बिया त्या पण याच्यामध्ये परतून घ्यायचं आणि थोडंसं वाफवून घ्यायचं. अच्छा म्हणजे आधी बिया थोड्या वाफून घ्यायच्या आणि मग गरे शिजतील पटकन. अच्छा बिया आपल्याला शिजायला पाहिजे थोडा वेळ लागेल. काय तरी गरे आपल्या गरे जेवढे प्रमाण आहेत ना त्याच्या निम्मे केले तरी हरकत नाही. म्हणजे आपले जेवढे गरे आहेत ना तेवढेच बिया पाहिजे असं नाही. अच्छा हा तेवढ्याच कमी असतील आठ हजार तरी चालतील. परतून घेऊन वाकेकडे नको द्या. आता याच्यामध्ये आपण थोडं गरम पाणी घालायचं जे बिया आपल्या उकडायला मदत करेल. गरम पाणी घ्यायला पाहिजे आणि ह्याचा टेम्परेचर भाजीचं जर टेम्परेचर आणि पाणी ह्याचं टेम्परेचर एकच होते आणि भाजी शिजत पटकन मदत होते. जास्त नाही वेळ कारण आपल्याला भाजी ह्या बिया थोड्या उकडून घ्यायचं. फक्त बिया शिजवण्यापुरतं पाणी टाकायचं. अच्छा आता थोडं आपण ठेवूया शिजत. हा उकडले का बघतोय. हा मस्त दिसते सुगंध पण छान येते. लगेच शिजतात काय बिया थोडा वेळ लागतो शिजल्यासारखं. अच्छा भाजी म्हणजे गरे टाकले की त्याच्याबरोबर पण शिजतील ना अजून. आपण ठेचल्यामुळे त्यांना शिजायला जरा मदत झाली आहे पटकन शिजले थोडा ठेवूया का. हां
घालायचे. मेन आपली गऱ्याची जी भाजी आहे फणसाचे गरे, हा ती आता आपण घालणार आहोत. आटल्या गळ्या उकडून घेतल्या, ते पाणी सगळं जेवढे गरे आहे तेवढे घालून घ्यायचे. इकडे असं पसरड असं म्हणजे आपल्याला परतायला मिळेल असं भांडं घ्यायचं. जास्त भाजी असेल तर अच्छा एवढे हे आणणार काय, कमी होणार थोडस आणणार. अच्छा तुम्ही आधी बनवले ही भाजी? एकदमच बनवलं आणि मी माझ्या आईचे आणि सासूकडनं बघितले होते करतानाचे. पण जास्त करून मी इथे माझ्या माहेर कमी होत, इथे मला सगळं शिकायला मिळालं. अच्छा बघायला मिळालं. आजी आजी बनवायचे असे सगळे प्रकार. आपण गरे ह्याच्यामध्ये टाकले आहेत आणि आता ह्याला परतवूया. सो हे आता परतलं आपण सगळ्यांना मसाला, सगळ्या घरांना मसाला नीट लागलाय आणि आता काय झाकून ठेवायचं. आपण याच्यावर थोडस गूळ घालूया. अच्छा म्हणजे थोडस चवीला पण बरं पडतो आणि अच्छा म्हणजे चव गुळांना चव पण येते. अच्छा पण जरा आता मी खड्याचं गोड येतं त्यामुळे जरा ते तुम्हाला किती गोड पाहिजे काय पाहिजे ते छोटी देतो. अच्छा आपल्या चवीनुसार. पण हे गरे गोडूच नसतात ना की असतात? नाही गरे असतात गोडूच, असं नाही असं नाही. पण हे कच्चे नाही ते थोडे. अच्छा ते तुरट वगैरे लागतात तसं लागणार. आता सगळ्यात मेन महत्वाचं आपलं मीठ, मिठाचं काम. आपण कुठेही आधी मीठ घातलेलं नाहीये त्यामुळे त्या अंदाजाने तुम्ही मीठ टाकायचं. मीठ टाका जास्त वाटते कमी वाटते आणि आता जरा थोडस वाफवून घेऊया. अजून मीठ परतायचं पण आपल्याला जरा. अच्छा जरा ते आळलं की ओके. भाजी होत आली आपली झालीच आहे तशी. हा वरून आपलं कोथिंबीर थोडं जरा अजून टेस्ट थोडंसं खोबरं शिवरते ओलं खोबरं दिसायला पण छान आणि जरा छोटी कोकणी लोक खोबरं जास्त वापरतात ना. मालवणी माणसाच्या जेवणात खोबरं पाहिजेच. आता ते जरा आपल्या शरीरासाठी तब्येतीसाठी थोडं कमी केलं चांगलं. हा सुंदर दिसते. चला अशी आपली फणसाच्या घऱ्यांची भाजी झाली. हा बाय बाय खायला या टेस्ट करायला या. चल.